आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे मुंबई येथील कारागृहामध्ये असल्यामुळे आज आमदार रवी राणांचा वाढदिवस असल्याने युवा स्वाभिमान पार्टीकडून खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. सुरुवात झालेली आहे अंबादेवी मंदिर या ठिकाणी महाआरती करून. मोठ्या प्रमाणात महिला आणि युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते या महाआरतीमध्ये सहभागी झाले आणि आज दिवसभर विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आणि सायंकाळी 6 वाजता राजापेठ या ठिकाणी 11 वेळा हनुमान चालीसाचं पठण करण्यात येणार आहे. आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल आज काय कार्यक्रम आहे? आमची ग्रामदेवता आहे अंबादेवी आणि रविभाऊ जे आहेत हे आमचे पूर्ण ग्राम भाऊ आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेस दरवर्षी आम्ही बघितलेलं आहे एवढ्या वर्षापासून त्यांच्या वाढदिवसाला ते प्रत्येक गोरगरिबांना वाटप करतात. असं नाही आहे की ते फक्त वाढदिवसाच्या वेळेसच करतात, ते दिवाळी दसरा प्रत्येकाचा सणही साजरा व्हावा म्हणून त्यांचं वर्षभर काही ना काही गोरगरिबांना मदत करणे वाटप करणे हे त्यांचे उपक्रम नेहमीच चालू असतात. मग ते गरीब भाजीपाल्यावाल्यांना हातगाडी असो, अपंगांना त्यांची सायकल असो, कर्णयंत्र असो, मूकबधिरांना असे भरपूरसे त्यांचे वाटप चालू असतात. आज त्यांची कमतरता आम्हाला भासत आहे पण त्यांच्या आज वाढदिवसाचा एवढा छान आणि आनंदी दिवस आहे आणि तो आनंदी दिवस आम्ही इथे अंबामातेच्या चरणी आरती करून आणि प्रार्थना करून आम्ही साजरा करत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या अब्सेन्सीमध्ये सुद्धा आम्ही फळ वाटप करणार आहोत इरविनमध्ये जाऊन, त्याच्यानंतर वृद्धाश्रमात भोजन देणार आहोत संध्याकाळी. मला सांगा सरकारने जे हनुमान चाळीसाचं पठण कर यामुळे तो जो वाद झालेला आहे त्यांच्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, अटक झाली, तर यावर काय सांगा? हे तर खूप चुकीचं झालेलं आहे कारण सगळ्यांनी लाईव्ह पाहिलेलं आहे, सगळ्यांनी पाहिलेलं आहे की 23 तारखेला हे पाठ वाटायला हनुमान चाळीसा वाचायला जाणार होते. मग 23 जाणार होते तर यांनी 22 पूर्ण सेना रस्त्यावर आणली. मग मला एक सांगा, चितवण्याचं काम कोणी केलं? शिवसेनेने केलं. सगळ्या महिला सगळ्या हजारोनी कार्यकर्ते यांनी 22 तारखेपासून रस्त्यावर उतरवले आणि एवढंच नाही केलं तर त्यांच्या मुंबईस्थित घराच्या समोर एवढा मोठा फौज फाटा पोलिसांचा दाखवला की त्यांनी घराच्या बाहेर निघू नये असा प्रयत्न केला. मग जर ते घराच्या बाहेरच निघू शकले नाही तर त्यांनी पाठसाठी कसे निघणार? मग त्यांचा काहीच गुन्हा नव्हता. त्यांना एवढं करूनही एवढंच नाही थांबले तर त्यांनी शिवसेने तिथं 400-500 लोक 23 तारखेला सकाळी नेऊन त्यांच्यावर घरावर हमला केला आणि हमलाच नाही केला तर एक ॲम्ब्युलन्स उभी केली की तुम्हाला मारून आम्ही त्या ॲम्ब्युलन्समध्ये नेऊन टाकू आणि संजय राऊत सारखे खड्डा करू त्याच्यात गाडू. एका महिला खासदाराला अशा विचित्र प्रकारची ते महापौरसुद्धा तिने चितावण्याचं काम केलं, सगळ्या महिला रस्त्यावर आणल्या. मग सगळ्या केसेस ह्या ज्या केसेस लावल्या ह्या सगळ्या त्यांच्यावर लागायला पाहिजे होत्या. चुकीच्या केसेस लावल्या आणि घरातून उचलून नेलं आणि केसेस लावल्या हे खूप मोठा अन्याय केलेला आहे. आपल्यासोबत अजून काही महिला आहे, काय सांगाल तुम्ही? आज आमदार रवी राणा नाही आणि त्यांचा वाढदिवस मनवले जातो. आज आम्हाला रवी भाऊ नाही, सर्वप्रथम तर मी अंबादेवीच्या चरणी नतमस्तक होते आणि आमचे जे आमदार आहेत सन्माननीय रवी भाऊ राणा यांना मी लक्ष्मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि आज आमच्यामध्ये रवी भाऊ राणा याचं आम्हाला दुःख होतंच आहे पण एक याचाही आनंद होत आहे की आमच्या कार्यकर्त्यांमध्ये तेवढाच आज आनंद त्यांचा वाढदिवस करण्याची साजरा करण्याचा तेवढाच उत्साह आहे कारण ते काही वाईट प्रकरणामध्ये ते आतमध्ये गेलेले नाही आहे आणि त्यांनी काही वाईट कृत्य कोणतं केलं नाही. आणि ज्या व्यक्तींनी वाईट कृत्य केलं की कायद्यामध्ये त्याची तरतूद नाही आहे तो राजद्रोहाचा आरोप त्यांच्यावर लावलेला आहे, त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केलेला आहे. हे तर खूप म्हणजे या महाराष्ट्र शासनाची एवढी मोठी चूक आहे की ती त्यांना भावणार आहे कारण रवी भाऊंनी आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या नवनीतजी राणा आहेत आणि असे काही कार्यक्रम केलेले आहेत की गोरगरिबांना बऱ्याचशा गोरगरिबांना त्यांनी मदत केलेली आहे की जी विधवा महिला असेल ती तिच्या पायावर उभी केली आहे आणि अशा लाखो महिला आहेत की त्या भाभींचं नाव काढतात आमच्या. आणि रवी भाऊ बडनेरा मतदारसंघामध्ये जर तुम्ही गेलात ज्या दिवशी दिवाळीच्या दिवशी त्यांच्या घरी चूल पेटण्याची हे नसते ऐपत नसते कोणाची त्या दिवशी ते प्रत्येक दिवाळीला प्रत्येक गरिबाला प्रत्येकाच्या घरी ते चूल पटवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना प्रत्येक दिवाळीला किराण्याचं वाटप करतात आणि त्यांच्या प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी होते आणि त्यांच्या घरी देवाजवळ दिवा लागतो. आज आम्हाला खूप दुःख होत आहे या गोष्टीचं, तरी महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी की
जैसे कर्म करोगे वैसा फल देगा भगवान, त्यांनी जसं कर्म केलेलं आहे की त्या आमच्या भाऊवरती हे जे राजद्रोहाचा जो गुन्हा दाखल केला आहे याचं त्यांना प्रायचित्य भोगावंच लागेल एवढं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।